आज माननीय आयोग कार्यालयामध्ये येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेतला असता एक बाब प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे या ज्या तक्रारी आहेत त्या बहुतांशी ह्या पोलीस विभागाशी संबंधित आहेत। त्याच्यामुळे यामध्ये पोलीस विभागाने त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी ह्या विहित कालावधीमध्ये पूर्ण करून संबंधित व्यक्तींवरती कारवाई करावी। आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आपल्याला सुरक्षितेची भावना निर्माण करत असताना त्यांना आत्मविश्वास देणं फार गरजेचं आहे, आणि म्हणून आपल्याकडे ज्या महिला भगिनींच्या तक्रारी येतात त्या तक्रारीचा निपटारा योग्य वेळेत होणं फार गरजेचं आहे। उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो, त्यामुळे महिला भगिनींना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असावं। दुसरी गोष्ट म्हणजे महिलांवरती वाढते अत्याचार आणि अन्याय लक्षात घेता माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांनी परिपत्रकाद्वारे निर्भया पथक कार्यरत करण्यासाठी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार हे पथक कार्यरत राहावे यासाठी अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं येत्या 8 दिवसांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये सरप्राईज व्हिजिट केली जाईल आणि हे निर्भया पथक कार्यरत आहे की नाही याची देखील पाहणी केली जाईल। त्याच्यामुळे आपण आपल्या भागामध्ये निर्भया पथक हे कार्यरत करण्यासाठी प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे।